जय हिंद, जय महाराष्ट्र। के लॉ मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपल्या सोबत आहेत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरव महेंद्रे साहेब आपल्या सोबत आहेत। याचं कारण असं आहे की साहेबांचा आज जन्मदिन आहे, साहेबांना भरभरून शुभेच्छा मिळत आहेत त्यांच्या जन्मदिनी। ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे। आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा, मानव सेवा म्हणून ते कार्य करत आहेत। अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी हा आरोग्य सेवा ही जपलेली आहे। साहेब, आज आपला जन्मदिन आहे, आपल्याला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत आपल्या जन्मदिनी। आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा। आज जन्मदिनी दोन शब्द जनतेला काय सांगणार साहेब? नमस्कार। सर्वप्रथम मी केके लायव आणि सर्व मित्रमंडळी सगळ्या लोकांचं मी आभार मानतो की सगळे लोक आलेत आज मला माझ्या वाढदिवसाला येऊन त्यांनी शुभेच्छा दिल्यात, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व हीच माझ्या कामाची पावती असं मी समजतो। साहेब, आज दुधात साखर पडण्याचा योग आहे, आज आपला जन्मदिन आणि मी सकाळी शुभेच्छा देण्यासाठी आपणाकडे आलो असता आज आपण दोन ऑपरेशन केले, त्या संदर्भामध्ये जनतेला दोन शब्द काय सांगणार साहेब? आज सकाळी आम्ही दोन स्पेशल प्रकारचे ऑपरेशन्स केलेले आहेत, एक टोटली रिप्लेसमेंट आणि टोटली रिप्लेसमेंट, म्हणजे संपूर्ण गुडघा बदलीचे ऑपरेशन्स आणि संपूर्ण खुबा बदलीचे ऑपरेशन्स। हे आज आम्ही मॉर्निंगला दोन मेजर सर्जरीज आपल्या हॉस्पिटलला पार पाडलेल्या आहेत, यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। साहेब, आता कोरोना काळानंतर रुग्णांना फार मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आणि शरीराची वयोमानानुसार सुद्धा झीज झालेली असते, असे विविध कारणं असतात, तर हे ऑपरेशन्स टाळण्यासाठी किंवा होऊनही म्हणून रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आराम मिळण्यासाठी काय करायला हवं आणि काय करायला नको, हे दोन शब्द काय सांगणार जनतेला? आता हे ऑपरेशन बेसिकली याची कारण भरपूर आहेत, यंग लोकांमध्ये पण होत आहे आणि ओल्ड लोकांमध्ये पण आता होत आहे। गुडघ्यांची झीज, खुब्यांची झीज होत आहे। गुडघ्यांचं झीज होणे हे वयामानुसार आपल्या गृहिणी स्त्रिया असतात, जास्त ज्यांचं हार्ड काम असेल पहिले त्या लोकांना होतो, त्याच्यामुळे त्यांचा गुडघ्यांचा सांधा झिजतो। वयामानुसार आलेली गोष्ट आहे, त्याला गुडघ्यांचे सांधेवात आपण असं म्हणतो। त्यासाठी त्यांना आता जेव्हा आपण सर्व प्रकारची औषधी गोळी वगैरे देऊन बघतो, सगळ्या गोष्टीला त्यांना त्रास असहनीय होतो। दैनंदिन जीवनातला दुखण्याचा आजार असेल तर त्याला मग आपण टोटल नी रिप्लेसमेंट हा त्यासाठी चांगला उपाय आहे, त्याच्यामुळे त्याचं उर्वरित जीवन हे पेन फ्री जातं, म्हणजे त्यांना दुखत नाही आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य घालवता येतं। हा भाग झाला गुडघ्या बदलीच्या ऑपरेशन बद्दलचा। आता खुबा बदलीच्या ऑपरेशन बद्दलची कारणं भरपूर आहेत, व्यसनाधीनता, अल्कोहोल, दारूचे व्यसन, सिगरेट स्मोकिंग वगैरे ह्या गोष्टी पण आहेत। त्यासोबत आता नवीन कारण एक आहे की आता कोविडची महामारी आपल्या देशावर भरपूर पसरली होती, त्या दरम्यान नवीन यंग लोक, मीडियम वयाचे लोक किंवा वृद्ध लोक कुणाला पण या त्या ठिकाणी आपल्याला रेमडेसिवीर, स्टेरॉइड्स अशा प्रकारचे इंजेक्शन देण्यात आले होते। हे लाईफ सेविंग इंजेक्शन त्यावेळेस होते, पण कुठल्याही औषधीचा कधी कधी दुष्परिणाम होतो, त्यामुळे पण सांध्याची झीज होणे, नंतर खुब्यांचं रक्तस्त्राव कमी होणे, यामुळे खुब्याचे सांधेवाज, खुब्याचा आर्थरायटिस हा उद्भवतो, याला आपण एव्हीएन असे म्हणतो, अवस्कुलर निकोफिमर आपण असं या गोष्टीला म्हणतो। त्यामुळे त्यांना चालण्यासाठी, दैनंदिन जीवनात हालचाली करण्यासाठी भरपूर त्रास होतो, तर अशा प्रकारच्या व्याधींना पण आता टोटल हिप रिप्लेसमेंट हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। साहेब, आपण जर काही काळापूर्वी जर बघितलं, आपण आपलं हॉस्पिटल आपल्या ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यासाठी स्थापन केलं, सेवा देत आहेत आपण, आणि आता जर बघितलं तर नाही तर पूर्वी आपल्याला काही दिवसापूर्वी म्हणा काही काळापूर्वी मेट्रो सिटीमध्ये जायला लागायचं, पुणे मुंबई आणि मोठमोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी, आणि याचा खर्चही खूप यायचा। तर आपल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या दवाखान्यामध्ये गोरगरीब सर्वसामान्य सर्वांसाठी सुविधा म्हणून काय देत आहे आपलं हॉस्पिटल? आता मला इथे चिखलीमध्ये 5 वर्ष कम्प्लीट झालेत, पूर्ण झालेत यशस्वीरित्या। अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या सर्जरी आपण पार पाडलेल्या आहेत, गोरगरीब सगळ्या लोकांना, सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आपण त्यांना नेहमी हेल्पआउट केलेली आहे। आता नवीन प्रकारे म्हणायचं झालं तर आपल्या हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहायता निधीचं अटॅचमेंट आहे, आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा पण लाभ लोकांना देतो, टोटल हिप रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट या गोष्टीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचं आपल्याला हेल्प असतेच। सोबत आपल्याकडे आपण राजीव गांधी योजने अंतर्गत पण असलेल्या सर्जरीज पण त्या पण पार करतो, सोबतच कॅशलेस इन्शुरन्स वगैरे असेल लोकांचं
या दृष्टिकोनातून आपण त्याला हेल्प आउट करतो आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. साहेब आता काही दिवसानंतर आपण नवीन हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्यामध्ये पदार्पण करणार आहात, त्या संदर्भामध्ये जनतेला काय सांगणार? आता पुढच्या महिन्यातच आम्ही स्थलांतर बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारी आपलं नवीन हॉस्पिटलचं तिथे आपण स्थलांतर करत आहोत. त्या ठिकाणी आपण नवीन मशिनरीज, नवीन प्रकारच्या साधन सामग्री, स्पेशल रूम्स, वातानुकूलित थिएटर्स आणि स्वतंत्र अपघात विभाग, स्वतंत्र बालरोग विभाग. माझी वाईफ ही MD बालरोग तज्ज्ञ आहे, त्यामुळे त्यांचं स्वतंत्र बालरोग विभाग पण आम्ही सुरू करण्याचा मानस आम्ही घेतलेला आहे. प्लस पेशंट लोकांना आपल्याला किती किती चांगल्या पद्धतीमध्ये किती किती चांगली सर्व्हिस देता येईल याच्यावर मी लक्ष केंद्रित करत आहे. साहेब आपलं शिक्षण हे अमेरिकेमध्ये झालं आणि आपण जर विचार केला असता तर अमेरिकेत सुद्धा आपण सेवा दिली असती, परंतु आपण आपल्या भागामध्ये आपल्या गोरगरीब सर्वसामान्य सर्वांसाठी सेवा देण्यासाठी आपलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगू? होय, माझ्या आई वडिलांचं पहिल्यापासूनच मानस होतं, त्यांचं माझं हेच म्हणणं होतं की तुझं शिक्षण कुठेही झालेलं असावं, मुंबई अमेरिका या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे, पण त्यानंतर तू त्यांची आपली सर्व्हिसेस ही तुम्ही आपल्या मायभूमीला आपल्या गावीच द्यायला पाहिजे असं त्यांचा मानस होता, त्यांची इच्छा होती. म्हणून मी त्यांच्या इच्छेसाठी तिथल्या सगळ्या गोष्टी सोडून आपल्या लोकांसाठी सर्व्हिसेस देण्यासाठी मी तिथे आलो, जेणेकरून आपल्या समाजाचे ऋण आपण काही ना काही प्रमाणात फेडला जाईल व त्यांना मी ते माझ्या सेवेचा लाभ घेऊ शकतील. साहेब आपण असंख्य शस्त्रक्रिया केल्या, असंख्य रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य दिलेलं आहे, त्यांचे आरोग्य हे खूप चांगल्या रीतीनं चांगलं झालेलं आहे आणि ते रुग्ण हास्य घेऊन आता आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं कार्य करत आहे. असं एखादी शस्त्रक्रिया की जी तुमच्या हृदयामध्ये आहे, ती तुमच्या हृदयात जागा करून गेलेली आहे, ती शस्त्रक्रियेबद्दल दोन शब्द जनतेला काय सांगणार? आज सकाळीच आपण माझे गुरुवर्य श्री विश्वनाथजी गोतरकर सर यांच्या मिसेस गोतरकर काकू यांचं आम्ही टोटल नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. संपूर्ण गुडघा बदलीचे ऑपरेशन्स, अतिशय किचकट ऑपरेशन्स आपण यशस्वीरित्या आज पार पाडलेलं आहे. त्यांना दैनंदिन जीवनामध्ये चालण्यासाठी, मांडी घालण्यासाठी हा भरपूर सारा त्रास होता, त्यावर ओव्हरकम करून आपण आज यशस्वीरित्या ही गोष्ट पार पाडली, त्यामुळे त्यांना आता त्यांना पेन फ्री मुवमेंट होत आहे, पेन फ्री मुवमेंट तर चालत आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर लाश्य बघून, सरांच्या चेहऱ्यावर लाश्य बघून मला फार समाधानी वाटत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एका मुस्लिम समाजाची स्त्री जी तिचं अत्यंत बिकट तिची परिस्थिती होती, ती लोकांच्याकडे वर्किंग करत काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होती, अशा स्त्रीला तिनं वारंवार जे कामामध्ये किंवा तिला दीर्घकालीन तिने जे काम केलं त्यामुळे तिच्या मनक्यामध्ये गॅप पडला होता व तिला मनक्यामध्ये गादी सरकून त्या ठिकाणी नस दबत होती, म्हणून तिच्या एका पायाकडे त्रास, वेदना, असंख्य वेदना, ज्यामध्ये चालू शकत नव्हती, रोजच्या दैनंदिन जीवनामधले काम, जेवणासाठी बसणे, स्वयंपाक करणे, बाथरूमसाठी बसणे या तिला खूप कठीण झाल्या होत्या. अशा त्या स्त्रीला आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत देऊन तिचं ऑपरेशन, मनक्याचं गुंतागुंतीचं ऑपरेशन आपण यशस्वीरित्या पार केलं. हे पार झाल्यानंतर तिचे मुलं, तिचे फॅमिली, सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला माझ्या शिक्षणाचं चीज झालं असं मला वाटतं. साहेब भविष्यामध्ये काही संकल्प आहे का आपला? आपण आरोग्य सेवा, ईश्वर सेवा, मानव सेवा म्हणून करता, आता भविष्यामध्ये काही असा संकल्प आहे का जन्मदिनी काही विचार केलेला? माझा हा रोजचा संकल्प आहे की मी रोजच गरजू आणि गरीब लोकांना सर्वतोपरी मदत करून त्यांना चांगल्या चांगल्या उपलब्ध सुविधा करून त्यांना सगळ्यात चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आपण करू शकू यासाठी मी प्रयत्नशील होतो आहे आणि यापुढेही राहणार. साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्यासोबत जनतेसोबत संवाद साधलेला आहे. साहेब आमच्या सर्वांच्या वतीनं आपणा जन्मदिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या परिवाराच्या वतीनं सातत्यानं ही आरोग्य सेवा कायम चिरंतर काळ अशीच चालत राहो आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य आणि ते त्यांच्या जीवनामध्ये बळकट होऊन त्यांनी कार्य करावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब आपणास पुन्हा एकदा जन्मदिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.